অফারটি শুধুমাত্র ভারত এবং বাংলাদেশের দর্শকদের জন্য প্রযোজ্য। বাপ্পা, काय समर का हाय आणि कोणाचं हाय काय हायात कोणाचं हाय मायवाल नाहीये ना पैसा सोनं नाणं संसार याचा काही संबंधच राहिला नाही ना मायावाला बाहेर या लवकर आपलं असं आपल्या घरी सापडलं असं राहते का आपलं एवढा मौल्यवान खजिना आपल्या गरीबाकडे राहते का अहो अहो या ना लवकर बाहेर हा येऊनच राहिल ना काय हाका मोर राहिली हे पाहता का कुणाचं आहे मला कसं मालूम असं मग आपल्या घरात खाटे घालतं कसं आलं आठवलं ना बा हे कोतवाल नारायण आसरजी ना का नाही महाराजने दिलं होत तू तुम्ही ते घरी काय आणलं काही बोलत का जे माझ्या देवानच नाही घेतलं ते तर माझ्यासाठी वीस समानच झालं ना मग खाटे खालत कसं आलं मले कसं मालूम गण गण गणात भूते गण गण गणात भूते कागा पितांबर शेठ हा मी कायचा शेठ महाराज मग आता तुझ्याकडं सोनं नाणं आलं आता जमीन घे शेती कर वाडा घे कायची कमी आहे तुझ्याकडे आता महाराज जे माय आहेच नाही ते मी कसा खर्च करू महाराज हे ईश आम्हाला काय लय हवं नको नको अजिबात नको सोनं काय आज उद्या नाही आम्हाला तर सद्गुरुचरणच लाख मोलाचे आहे महाराज हा महाराज तुमची कृपा आणि आशीर्वाद हीच आमच्यासाठी मोठी संपत्ती आहे ना आणि ती अशीच निरंतर राहू द्या आणि आधी हाच काय गडावभर पाण्यावर जगता येते आधी सुक्या भाकरीवर जगता येते महाराज तुमच्या चरणाशिवाय कशातच मोह नाही जी गण गण गणात बोलते लेकरांनो परीक्षा घेत होतो ना तुमची गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते मले हे अजिबात जमलेलं नाही फालतूच्या गोष्टी मले सहन होणारच नाहीत ना तुले समून घ्या लागन अशी आज्ञा आहे महाराजांची तुम्हीच ऐकत बसा त्यांची आज्ञा मला कुणा बो अशी काही देणं घेणत नाही माझ्या हात जोडतो माणसाची तर तू इज्जत करतच नाही पण महाराजावर श्रद्धा आहे आमची त्याला तर काही बोलू नको तुम्ही काय माई किंमत करता केर पोते राहू का म्या मले मा मडक दे बास हे भेटणार नाही महाराजांची आज्ञा आहे तशी एकेकाच्या नड्डीचा घोटच घेईन म्या फुटाने तुले तो शेसू कसले या घरात कोणालाही मारहाण होणार नाही हे त्या बुवानं सांगितलं का
हा अमड कदे राम येईन चिरून टाकलं माय, पण या घरात चोरीचा दागिना राहणार नाही. महाराजांनी सांगितलं तेच होईल. मले महा मडक दे राम, नाही तर महा हात उठन. एक नाही दहा मार माय, पण आता वाईटाची संगत नाही. गण गण गणात होते. येवकाजी, म्या शिंगरू. बाप्पा शिंगरू, कोठे होतात तुम्ही? नागपूरला गेलो होतो जी, आईले भेटायले. मायान लग्नाबद्दल बोलायले. माई आई आली आहे ना, देवी आणि आर्वीकर. या ना. नर्मदे, तुझी सासू आली, जाय तू आज जाय. त्र्यंबक काका, सत्यभामा काकू, हे राम भाऊ आणि या जानकी वहिनी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अबे असं कायले बोलते बे, तुम्ही सांगितलं होतं ना सांगितलं होत. बाप्पा कट्टी पट्टी कायले करता लेकरांनो? म्या का म्हणलं का गजानन महाराज आपल्याला मंदिरात भेटतील, आणि म्या म्हणलं गजानन महाराज आपल्याला पाल्यावरती भेटतील. पण आता भेटलो ना तुम्हाले, ना कुठे जातो, तुमच्यातच आहे ना मी. महाराज लय आनंदात दिसून राहिलं ना तुम्ही. लेकरांनो आपण डब्बी दिली होती ना नर्मदा ताईले, त्या डब्बीतून आता फुल पाकडू आपले पंख पसरून दूर उडून जाणार आहे नागपूर पर्यंत. गण गण गणात भूते. लय लय स्वागत आहे जी तुमचं. धन्यवाद. आम्हाला मालूमच नव्हतं ना. काय ते? आम्ही तर कवाच शोधूनच राहिलो शेगावात, पण शिंगरू अचानक कोठे गेले ते समजलंच नाही ना. शिंगरू घरचं नाव आहे ना त्याचं, श्रीपाद नाव आहे ना त्यांचं. माफ करा जी, चुकलो. तब्येत बरी नव्हती जी, जरा स्मृतिभ्रंश झाला होता का नाही. आम्हाला समज समजलं ते. आता कशी आहे प्रकृती? होश मध्ये आलो तो श्रीपाद एकदम गायबच झाले ना. मोठ्या संकटातून तुम्हाला तुमच्या सौभाग्यवतीनं हिमतीनं बाहेर काढलं, मोठी कौतुकाची गोष्ट आहे ना ही. माही निस्ती मेहनत होतीची, पण महाराजांचे आशीर्वाद होते ना म्हणून समजा झालं.
आम्हाला समधी जानकारी दिली ना श्रीपाद न. गुळ पाणी घ्या ना. असू दे, पाया पडतेची. सुखी राहा श्रीपाद. हे कायले सासूर वाशिन आहेस ना तू, मला आपली मायेत समज, रिवाज राहते काय काय म्हणून ठेवा लागते. धर धर ना, आमची आठवण म्हणून तरी ठेव. हे तुमच्यासाठी ठेवा. नाना ना मा येईनच आता. येऊ द्या ना आरामात. अरे हो, श्रीपाद सांगत होता का तुमच्या घरात अंबाबाईचं जागृत देवस्थान आहे म्हणून. मोठा मुखवटा आहे म्हणे. हो ना, रेणुका माता आमची कुलस्वामिनी आहे ना. हस, या जी तुम्ही भी दर्शन घ्या. या बाई श्रीपाद. तुम्ही देवीची ओटी भरून घ्या, तोवर मी सरबताचं बघते, चालेल? तू हसतीस इतली गोड का सरबत म्हणून, नुसतं पाणी जरी पाजलं ना तरी गोड लागन बघ. आले ये. अशी पद्धत राहते का? संस्कार रीतभात काही आहेत का? नाही. आपल्या शेंबड्या पोराले त्या शिंगरुले कडेवरचा घेतला आणि सर आपल्या घरातच घुसली फुटकी. कोण लागलं का तुले? शुद्धीत तरी आहेस का तू? संस्कारी खानदानी स्त्री दिसते देवी आणि बाई. भलं मोठं कुंकू लावलं, नाकात नथ घातली म्हणजे खानदानी होतेत का? कोण कुठली बाई आली मोठा तोरा मिरवायली? मले तर कनई ही चेहऱ्यावरनं कजाक दिसून राहिली. नटवी मेली. अगशी कायले बोलते माय तू? नटवी तू आहेस. सोंगाडी कुठची अहंकारी मूर्ख बाई आहेस तू. नाना ओ आवरा हिले. ये फुटाने कुणाले आवरा म्हणते ग? डोळे फुटले तुये की अक्कल शेण खायला गेली तुये आली? सोंग करून रुबाब दाखवता येते का? माय नाही वैरीनच आहे ही. प्रत्येक शुभ कामात इग्न आणतेच. पुटाने तुले क नाही तुया त्या भैताड वहिनीनं झपाटलंय. थांब पाहते तुझ्याकड. म्या काय त्या बाई समोर हात जोडणार नाही. मले जमलं तरच सोयरीक होईन. खुळी झाली का माय तू? नाना हिले समोर आणूच नका, लय दुष्ट आहे ही. नर्मदे तो थेरडा निळकंठ हिच्याशी लगीन करून आपल्याला पैसा देणार होता. तो म्हातारा तर गेला मसनात. ही फुटकी देवी आणि काय देणार आपल्याला? बन्सीलाल सरडाजीले खबर द्या. हो म्हणे. शावकार, बन्सीलाल तो लय मोठा माणूस आहे ना. ते तर ते आकोलेले राहतेत ना. अबे मध्ये मंदी तंगडं घातले बिगर तुले जमत नाही का? अबे मरतोड्या. नाही पण बन्सीलाल तर जमिनीचं काम करतेत ना. मग तेच तर काम आहे ना. माणूस पाठवून सनीने विचारत आईले जमीन विकायची आहे म्हणा. हाऊ जी. बाकीची कागद पाहिली? गावातली आहे पण बारीक सारीक कर्ज घेतले आहेत. त्या ना खांदेवळ्याकडे तर खायला बी पैसे नाही. आपल्याजवळ किती जमिनी आहेत? हाय जी 100-125 एकर तर आहेच. आपण ते व्याज बी देत नाही ना सावकार. त्या पण विका. 15-20 महिन्याची मुदत द्या आणि काय तो निकाल लावा. कोणालाही मुरवत दाखवायची गरज नाही.
पण सावकार जमीन खायली एकताजी? अबे ढेकून वेस का बे तू, खाटेत घुसला तर डसतच राहते. बाप आहे तू मा, मला विचारतो तू. तो फाटक्या राम्या काय म्हणला मले? मामलेदारा समोरच उभा करतो तुम्हाला. हो ना, तो कोतवाल भी तर तेच बोलला ना. हा वर्त मले धमके दिले भवानी शेठ त्याच्या सोबत आणि गाववाले पण. गावातले लोक बी लय शेफारले ना सावकार आपल्या. बारी बारी सगळ्याचाच हिशोब करा लागते. हा पण जमीन खायले एकताजी सावकार. तुझ्या बापाचं कर्ज बुडवलं म्या, मला विचारणार तू? अबे तो भवानी मामलेदार कडे गेला तो गोऱ्या साहेबाले गप कराले, त्याले पैसे द्यावं लागन ना. त्यासाठी जमीन इका लागन ना. पण करा लागन. या शेगावात राजावाने जगलो आम्ही. आम्हाला बर्बाद करायचा घाट जर कोणी घातला ना, तर त्याची राख करा लागन. आमची सावकारीची रीत लक्ष्मी राहते आमच्याच मुठीत. महाराज शुभम भव तू. रडू नको लेकरा, शांत हो ना. महाराज आम्ही तुम्हाला माऊली म्हणतो, माय म्हणतो, पण मायले तुमच्या सारखं प्रेमळ राहिले पाहिजे ना. कस आहे ना लेकरा, म्हणतेत ना सुंभ जळला तरी पी सुटत नाही, तस आहे ना. सत्यभामेचा स्वभाव बदलणार नाही लेकरा. पण कोणाला असं कायले बोलावं, धूर्त कजाग कायले म्हणावं. तो म्हातारा मायले पैसा देणार होता म्हणून ती मला त्याच्या गळ्यात बांधणार होती. अशी राहते का माय? लेकरा कोणाच्या काही करण्यावरून त्या ब्रह्मांड नायकाचा निर्णय बदलत नाही. जी विधी लिखित आहे तीच होते ना लेकरा. तुझ्या जे नशिबात आहे ती तुले भेटणारच. मला तर लय भीती वाटून राहिली, पण मी तुम्हाला बघितलं आणि मला जरा धीर आला. रडू नको लेकरा, समद शुभ होईल. सत्यभामे सारख्या अहंकारी माणसाचा तोरा कापरावानी राहते. क्षणात भडकते आणि क्षणात इजते. पण देव्यानी सारख्या श्रद्धाळू सात्विक माणसाची बुद्धी आणि समज देव घरातल्या दिव्यावानी अखंड प्रकाश देते. रडू नको लेकरा, समद तुह्या मनासारखं होईल. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. अहो तुम्ही शरबत बी नाही घेतलं ना? पाणी बी नाही घेतलं? मी काय म्हणते, घरामधी येऊन पाणी तरी प्याजी. हा श्रीपादराव घरामधी तर या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आम्ही मंगानी चालल्या पावली निघून जायला पाहिजे होत, आणि कोण्या एकासाठी समजायचा अपमान करणं आमच्या संस्कारात बसत नाही. बाप्पा इथला राग येण्यासारखं झालं तरी काय? त्र्यंबकराव आम्ही बोलायला लागलो का कोणी बी मंदी बोलायचं नाही. शिष्टाचार राहते हा, आणि बोलणारा तिथलीच धमक असन ना तर त्यानं तोंडावर बोलाव. पाठी मागून बोलणारे आणि वार करणारे भ्याड राहते. माफ करा त्र्यंबकराव, पण आम्हाला तोंडावर स्पष्ट बोलणारीच माणसं आवडते. आम्हाला पुराणातली गोष्ट आठवते, द्वारकेचा राजा श्री कृष्ण त्याचा इतवान गरीब मित्र सुदामा देव त्याला भेटायला आला होता. तर सुदामा देवाले सिंहासनावर बसून त्याची कृष्णानं पायपूजा केली. अशा अतिथीचं स्वागत करायची रीत राहते. पण इथं तर तुमची तरासगी दिसते. आम्ही कोण? आमची खानदान, आमची प्रतिष्ठा,
याचा बडे जाव मिरवाची आम्हाला गरज नाही. कपाळी मोठ कुंकू लावते काउन का महान नवराच कर्तृत्ववान आहे. भलं मोठ कुंकू लावलं नाकात नद घातली म्हणजे खानदानी होते का? आणि आम्ही किती मोठ हे सांगताना समोरच्याची लायकी दाखवणं आमच्या स्वभावात नाही. आम्ही पैसेवाले हाव शेतीवाले हाव हा प्रश्नच येत नाही. आम्ही प्रतिष्ठित हाव अशी पाटी लावता येते का कपाळावर त्र्यंबकरा? पण माझी इथली चूक जरूर झाली. या श्रीपाच्या भावनाची कदर केली आणि मागचा पुढचा काय बी विचार न करता लघोलोक शेगावात आली. कुठली बाई आली मोठा तोरा मिरवायले. चुकलं महा, माफ करा त्र्यंबकराव, येतो आम्ही. आई हात जोडतो जी. काय ले लेकरा? पाणी पण न पिता जाणार. आपण वराडी माणसं लेकरा, प्रेमानं मांगान तर काळीच बी काढून देऊ आणि वाकड्यात जाण तर राम राम करू. देवयानी वहिनी, चोडाले येळ लागते भाऊजी, पण थोडाले एक क्षण बी लागत नाही. चोडालेच तर आलो ना भाऊजी इथल्या लांबचा प्रवास करून, पण तुमच्या सौभाग्यवतीच्या मनात आमच्या विषयी द्वेष घृणा असत, आम्हाला धूर्त आणि कजाक समजत असत. आमचा भाऊ निळकंठले ते थेरडा म्हणत असत, या घरात आम्ही पाणी तरी कायले प्याव. मले तर नाही ही चेहऱ्यावरनं कजाक दिसून राहिली. येतो आम्ही. दया करा ताई, दया करा, माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न. म्या माफी मागतो, नाक खासतो. असं करू नका त्र्यंबकराव, पण कसं आहे ना, आत्मसन्मान आरवीकर पायदळी तुडवू देत नाही. माया नवऱ्याची माया घराण्याची प्रतिष्ठा दावणीले कशी बांधू देऊ? शिंगरू, काकाजीले पगडी दे. गण गण गणात भूते